मित्रांनो आज आपण जुलै दोन हजार वीस या संपूर्ण महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडींची माहिती अभ्यासणार आहोत आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजच्या व्हिडिओ मधील माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली घडामोड एक आंतरराष्ट्रीय घडामोड आहे ब्रेक्झिटशी संबंधित आहे ब्रेक्झिट हा शब्द ही संकल्पना मागील तीन ते चार वर्षांपासून संपूर्ण जगभरामध्ये चर्चेली गेलेली आहे ब्रिटनला युरोपियन महासंघामधून बाहेर पडायचं होतं ब्रिटनला युरोपियन महासंघातून एक्झिट घ्यायची होती ब्रिटनची एक्झिट म्हणजे ब्रेक्झिट हा शब्द खूप चर्चेला गेलेला आहे त्यामुळे यावरती या संबंधित माहितीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला संपूर्ण डेडिटची वाटचाल जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण स्पर्धा करू या माझ्या चॅनलला प्रथम तास व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया ब्रेक्झिटची वाटचाल युरोपियन महासंघामधून बाहेर पाडण्यासाठी इंग्लंडमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली यासाठी मतदान घेण्यात आलं तेरा जून दोन हजार सोळा रोजी जे मतदान झालं त्यामध्ये स्पष्टपणानं ब्रिटनच्या लोकांनी युरोपियन महासंघामधून बाहेर पडावं असेच कौल दिलेले होते आणि मग त्याला अनुसरून युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला आणि या दोन वर्षांचा काउंट डाऊन एकोणतीस मार्च दोन हजार पासून सुरू झालेला होता म्हणजे एकोणतीस मार्चला हा कालावधी सुरू झाला म्हणजे मार्च दोन हजार एकोणीसच्या शेवटापर्यंत ब्रिटननं युरोपियन महासंघामधून बाहेर पडण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात साकारणं आवश्यक होतं मात्र जानेवारी ते मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ब्रिटिश संसदेमध्ये फूट पडली आणि मग यामुळं त्या कालावधीमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिट योजना तीन वेळा मांडली आणि ही तीन वेळा त्या ठिकाणी ब्रिटिश संसदेनं ही योजना फेटाळलेली होती मार्च ते एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सुद्धा ब्रिटिश संसदेतील वाद कायम राहिला आणि त्यामुळे ब्रेक्झिट जी काय प्रक्रिया प्रत्यक्षात येणार होती तिला त्या ठिकाणी विलंब व्हायला लागला आणि मग याच गोष्टीमुळं थेरेसा मे यांच्या विरुद्ध जे काही वातावरण निर्माण होत होतं त्यामुळे त्यांनी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि चौदा जुलै दोन हजार एकोणीस रोजी बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनचे प्रधानमंत्री म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती त्यांनी प्रधानमंत्री पदावरती आल्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी नवीन ब्रेक्झिट कराराला त्यांच्या मंडळ त्या ठिकाणी नवीन मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली होती आणि त्यानुसार पुढची आता प्रक्रिया सुरू झाली मात्र जे लगेच नव्या करारानुसार ब्रेक्झिट प्रत्यक्षात येणं होतं प्र ब्रेक्झिट स्वतः त्या ठिकाणी ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडणार होतं मात्र ही प्रक्रिया अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस त्या ठिकाणी लांबणीवर पडलेली होती त्यानंतर इंग्लंडमध्ये मतदान घेण्यात आलं आणि ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरती जॉन्सन निवडणुकीत त्या ठिकाणी विजयी झाले पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाले आणि बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला हे त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रधानमंत्री पदावरती त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली होती आणि एका महिन्यानंतर त्यांच्या योजनेला या नवीन ब्रेझिट योजनेला संसदेची त्या ठिकाणी अंतिमत मंजुरी मिळालेली होती आणि या नव्या योजनेनुसार एकतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी ब्रिटन युरोपियन महासंघामधून अखेर बाहेर आलेलं होतं आणि त्यानंतर एका वर्षाच्या संक्रमणाचा काळ आता सुरू झाला या एका वर्षामध्ये ब्रिटन आणि युरोपियन महासंघ यांच्यामधील जे काही नवीन संबंध असणार होते यासाठी दोन्ही गटांमध्ये आता चर्चा सुरू झालेली होती आता ही चर्चा सुरू झाल्यानंतर जर याच्यामध्ये जे काही व्यापारी काही पुढे कसा व्यापार वगैरे राहणार तर आयात निर्यात धोरण जे काही इतर धोरणं ठरवण्याचे होते याच्यामध्ये जर व्यापार चर्चा निष्कर्षाविना जर सुरू राहिली तर हा संक्रमण काळ वाढून घेण्यासाठी जी अंतिम मुदत अंतिम कालावधी निश्चित करण्यात आला होता तो होता तीस जून दोन हजार वीस त्यापूर्वी जर कसलाही निष्कर्ष निघणार नव्हता तर तीस जून दोन हजार वीसला ला पुन्हा एकदा हा संक्रमण काळ जो आहे तो वाढवण्याचं त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो अशा पद्धतीने एकतीस जानेवारी रोजी ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडलेला आहे ही तारीख महत्वाची आहे आपल्यासाठी पुढील घडामोड आरोग्य क्षेत्रातील आहे डासांच्या दंशातील परजीवींना रोखणारं औषध त्या ठिकाणी तयार करण्यात वैद्यकीय शास्त्रज्ञांना संशोधकांना यश आलेलं आहे औषधांनाही पुरून उरण्याची शक्ती डासातील डंखात आढळणाऱ्या परजीवींमध्ये विकसित होत असते अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही चिंतेची बाब होती चिंतेचा विषय ठरलेली गोष्ट होती आणि यावरती रामबाण औषध शोधण्यामध्ये आता संशोधकांना यश मिळालेलं आहे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे एन सी एल आणि दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जनूक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्र म्हणजे आय सी जी ई बी च्या शास्त्रज्ञांनी यावर नवीन औषध तयार केलेलं आहे त्या ठिकाणी एन सी एलच्या सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर आशीष भट्टाचार्य आणि संशोधक विद्यार्थी डॉक्टर ईश्वर कुमार आर्टिकटला यांच्या टीमनं हे औषध तयार केलेलं आहे आर्टिमिनिसिनी पेप्टाडाइल विनाइल व्हिनाइल फोस्फोनेट या संकरित रेणूचा शोध लावत त्याचे वनस्पतीपासून पृथक्करण करण्याचं काम केलेलं आहे दिल्लीतील आय आय सी जी बीच्या डॉक्टर आसिफ मोहम्मद आणि डॉक्टर पवन मल्होत्रा यांच्या प्रयोगशाळेत रेणूची प्लाझ्मोडियमसोबतची अभिक्रिया तपासण्यात आली हे जे काही संशोधन झालं सध्याची क्लोरोक्विन प्रायमाक्विन क्विनाईन या औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती के विकसित केलेली आहे स्वीट या औषधी रेणूचे पृथककरण करण्यात आलं पेप्टाडाइल विनाइल फोस्पोनेट सोबत संकटित रेणू विकसित करण्यात आला एनाफिलिस डासाच्या दंशातील परजीवी प्लास्मोडियमचे विलगीकरण आणि रेणू सोबत अभिक्रिया त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि आता हे जे काही औषध आहे ते आता प्रत्येशात या संशोधनानंतर त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे भारतीय हवाई दल जे भारत आणि चीनच्या दरम्यान किंवा भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे काही मागील कालावधीपासून एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि युद्धजन्य परिस्थिती असताना भारतीय हवाई दलाची क्षमता काय आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही विमान आहे त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं हवाई दल भारताचं आहे हवाई दलाची क्षमता आपल्याला जाणून घ्यायची आहे यामध्ये नऊशे लढाऊ विमानं भारताकडे आहेत आणि यापैकी जे लढाऊ विमानं आहेत आणि इतरही जे काही मालवाहू वगैरे सगळी मिळून सक्रिय विमानांची संख्या सतराशे वीस आहे सुखोई एस यू थर्टी एम ई तेजस मिराज मिराज दोन हजार मी ट्वेंटी वन आणि जगवार ही लढाऊ विमानं हवाई दलाची ताकद आहे आणि सर्वात महत्वाचं अलीकडच्या कालावधीमध्ये फ्रान्सकडून विकत घेतलेला राफेल सुद्धा आपल्या भारतीय हवाई दलामध्ये समाविष्ट झालेला आहे त्याच्यामुळे हवाई दलाची ताकद आता कित्येक पटीनं वाढलेली आहे हवाई दलातील लढाऊ विमानांची क्षमता वैशिष्ट्य पहिलं विमान आहे रशिया निर्मित हे विमान आहे हवाई दलाचं सर्वात शक्तिमान विमान हे मानलं जातं दोनशे बहात्तर सक्रिय विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सध्या आहेत या विमानामध्ये दोन इंजिन असून दोन वैमानिकांसाठी जागा असते सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यासाठी या सुखोई एस यू थर्टी एम मधील काही विमानांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तीन हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता या विमानाची आहे वजनदार असलं तरी गतिमान हालचालींसाठी हे विमान ओळखलं जात दोन हजार शंभर एकवीसशे किलोमीटर ताशी या वेगानं हे विमान भरारी घेऊ हो शकतं पुढील विमान आहे तेजस स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान दोन हजार सोळामध्ये मध्ये हवाई दलामध्ये सहभागी झालं माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असं या विमानाचं नामकरण केलेलं होतं आणि हे पहिलं स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान आहे मीघ एकवीस बायसनची जागा घेण्यासाठी या विमानाची निर्मिती करण्यात आलेली आहे वजन बारा टन आहे तर लांबी तेरा पॉईंट दोन मीटर एवढी आहे हवेतून हवेत मारा करणे लेझर गायडेड मिसाईल टाकण्याची क्षमता आहे बहुउद्देशी विमान असून संरचना व्हिडिओ गेम प्रमाण असल्यामुळं हे विमानाचं उड्डाण या विमानाचं उड्डाण करणं अगदी सोपं आहे रडार तरंगांना कमी परावर्तित करणारे बाह्यावरण यामुळे रडारवरती हे विमान शोधणं अवघड आहे पुढील विमान आहे मिराज दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पाकिस्तान मधील दहशतवादी अड्डे उडविण्याची कामगिरी या विमानाने केलेली होती जे एअरस्ट्राईक झालेलं होतं त्यासाठी हे विमान वापरण्यात आलेले होते हवाई दलामध्ये सध्या हे सत्तावन्न विमान कार्यरत आहेत एक इंजिन असलेलं हे बहुउद्देशीय विमान आहे याचा वेग आहे ताशी दोन हजार चारशे पंच्याण्णव किलोमीटर अत्यंत सहजपणे एखाद्या देशाची सीमा ओलांडून लक्ष साधण्याची ताकद या विमानामध्ये आहे हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता सुद्धा या विमानाची आहे पुढे विमान आहे मीक ट्वेंटी नाईन दोन इंजिन आणि एक वैमानिक यामध्ये बसू शकतो वेग ताशी दोन हजार चारशे पंच्याऐंशी किलोमीटर एवढा आहे हवेतून हवेत हवेतून जमिनीवर मारा करणं या विमानाच्या माध्यमातून शक्य आहे काचेची कॉकपीट डिजिटल स्क्रीन असे अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा या विमानामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि कारगिल युद्धामध्ये मी एकोणतीसनं महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती पुढील विमान आहे मिग ट्वेंटी वन पहिली तुकडी एकोणीशे चौसष्ट मध्ये हवाई दलामध्ये सहभागी झालेली होती एक इंजिन आहे तर यामध्ये एक वैमानिकासाठी जागा आहे आणि वेग आहे या विमानाचा ताशी बावीसशे तीस किलोमीटर या सुपरसॉनिक विमानाची लांबी आहे पंधरा पॉईंट शहात्तर मीटर आणि रुंदी आहे पाच पॉईंट पंधरा शस्त्रांसह आठ हजार किलो वजनासह उड्डाण करण्यास हे विमान सक्षम आहे एकोणीशे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये या विमानाचा यशस्वीरित्या वापर करण्यात आलेला होता हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह बॉम्ब वाहण्यास हे विमान सक्षम आहे पुढील विमान जगवार कमी उंचीवरून उडणारे लढाऊ विमान हाय विंग लोडिंग कमी उंचीवर स्थिर उड्डाण करू शकतं आणि वजनदार शस्त्र वाहन या विमानाच्या माध्यमातून शक्य आहे जमिनीवर हल्ला याचं वजन आहे सात हजार सातशे किलोग्रॅम साडेचार हजार किलोची हवेतून हवेत आणि हवेतून हवेत जमिनीवर मारहा करणाऱ्या रॉकेटसह अनेक शस्त्र या विमानाच्या माध्यमातून वाहून नेणं शक्य आहे पुढील विमान आहे सगळ्यात महत्वाचं राफेल ज्या अलीकडच्या कालावधीमध्ये हवाई दलामध्ये समाविष्ट झालेला आहे विमानांचा कमाल है विमाना है। विमाना वेग आहे ताशी एकवीसशे तीस किलोमीटर मारक क्षमता आहे सदतीसशे किलोमीटर साठ तास हे सलग हवेमध्ये उडू शकतं दोन इंजिन आहेत सर्व मोहिमांसाठी उपयुक्त असं हे विमान आहे एका मिनिटात साठ हजार फूट उंच जाण्याची या विमानाची क्षमता आहे पुढील महत्वाची घटना आषाढी एकादशी निमित्त पूजेचे मानकरी तर मित्रांनो आषाढी एकादशीला जी काही महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या मानाच्या ज्या काही महत्वाच्या दिंड्या आहेत किंवा एक वारकरी संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षांपासून वर्षां या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली आहे शेकडो वर्षांपासून अनेक दिंड्या आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमधून निघतात वेगवेगळ्या ठिकाणावरून निघतात देहू आळंदीमधील ज्या काही दिंड्या आहेत त्या तर खूप प्रसिद्ध आहेत आणि या दिंड पंढरपूरकडे त्या ठिकाणी पंढरीच्या विठोबाचं त्या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी या दिंड्या दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जात असतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक वर्षांनंतर त्या ठिकाणी पहिल्यांदाच या दिंडीमध्ये खंड पडलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती आषाढी एकादशीच्या निमित्तानं पूजेचे मानकरी कोण ठरले यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो विठ्ठल बडे आणि अनुसयाबाई बडे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील विनेकरी या पूजेचे मानाचे मानकरी ठरलेले होते या दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेचा मान दिला गेलेला होता आणि त्या ठिकाणी शासकीय जी काही पूजा असते ते सन्मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविध पत्नी या त्यांच्या उपस्थितीमध्ये हे पार पडत असतं आणि त्यानिमित्तानं मग राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मिताई ठाकरे या त्या ठिकाणी पूजेला उपस्थित होत्या पुढील घटना शाश्वत अन्न व्यवस्थेसाठी शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्राने एक समिती नेमलेली आहे आणि या समितीमध्ये दोन भारतीय कृषी तज्ञांचा समावेश आहे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी आंतरराष्ट्रीय गट स्थापन केलेला आहे आणि यामध्ये दोन भारतीय कृषी तज्ञांचा समावेश ओहियो विद्यापीठातील प्राध्यापक रतनलाल जे प्रसिद्ध मृदा तज्ञ आहेत माती विषय संबंधित तज्ज्ञ आहेत आणि आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेच्या डॉक्टर उमा लेले या भारतीय वंशाच्या दोन कृषी तज्ञांची या समितीवरती या अभ्यास गटामध्ये निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर उमा लेले ले या कॉर्नवेल विद्यापीठाकडून कृषी अर्थव्यवस्था या विषयात पीएच डी त्यांनी केलेली आहे आणि या विद्यापीठामधून कृषी अर्थव्यवस्थेमध्ये पीएच डी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत पुढील महत्वाची घटना चलनक्षम दस्तऐवज कायदा अठराशे एक्क्याऐंशी बाबत भारताच्या धनादेशाच्या म्हणजे धनादेश म्हणजे चेक धनादेशाच्या व्यवहारांना या कायद्याच्या तरतुदी लागू होतात चेक बाउंस म्हणजे धनादेशाचा अनादर या प्रकरणी ही कायद्यातील तरतुदी लागू होतात या कायद्याच्या कलम एकशे अडोतीस नुसार चेक बाउंसला फौजदारी गुन्हा मानला जातो आठ जून दोन हजार वीस रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं धनादेश अनादाराच्या प्रकरणांना फौजदारी गुन्हा न मानता त्यांचे दिवाणी प्रकरणात रूपांतर केले पाहिजे असा एक प्रस्ताव मांडलेला आहे आणि या प्रस्तावामुळं हा कायदा चर्चेमध्ये आहे धनादेशाच्या अनादराच्या सर्व प्रकरणांना फौजारी गुन्हा मानण्याचे कलम च्या सुधारणा कायद्यानुसार समाविष्ट करण्यात आलेलं होतं एक एप्रिल एकोणीसशे एक्याऐंशी पासून अंमलबजावणी भारतात धनादेशाचा वापर उजावा आणि सर्वसामान्यांना कायदेशीररित्या येणारे पैसे रोखून धरले जाऊ नयेत यासाठी कलम एकशे अडोतीस आणलेलं होतं आठ जून दोन हजार वीस रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं इज ऑफ डुईंग बिझनेस या प्रकल्पाखाली चेक बाउन्स हा एक किरकोळ आर्थिक गुन्हा आहे व या प्रकरणांना फौजदारी गुन्हा मानला जात असल्याने देश परदेशामधून भारतामध्ये गुंतवणूक आणणे अवघड जाते म्हणून या सर्व प्रकरणात फौजदारी स्वरूप रद्द करावा असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे पुढील महत्वाची घटना हाँगकाँगमध्ये नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा त्या ठिकाणी लागू झाला आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया या कायद्यानुसार गुन्ह्याचे चार प्रकार पडतात पहिला आहे तो म्हणजे फुटीरतावाद विभाजन करण्याच्या हेतून कृती करणे अथवा पुढील गुन्हा आहे तो म्हणजे विध्वंस कृती करणे सरकारी इमारतींचे नुकसान करणे जर असं नुकसान काही झालं तर का त्याला विध्वंस कृती मानली जाणार आहे सार्वजनिक सेवेचे नुकसान करणे त्यावर हल्ला करणे याला दहशतवाद या कलमामध्ये त्या ठिकाणी दहशतवाद हा गुन्हा मानला जाणार आहे इतर देशांशी हात मिळवणी करून देशाच्या सुरक्षेला बाधा आणणे आणि चीन सरकारविरुद्ध प्रक्षोभ निर्माण करणे ही जर गोष्ट कोणत्या नागरिकांनी केली के असेल तर त्या ठिकाणी ती फितोरी मानली जाणार आहे अशा प्रकारचे चार गुन्हे मानले जातील या कायद्यानुसार आणि या चार गुन्ह्यांच्या जे काही तीव्रता आहे त्या तीव्रतेनुसार त्यांना त्या गुन्हेगारांना शिक्षा बजावली जाणार आहे कमाल शिक्षा असणार आहे जन्मठेप किंवा दहा वर्षांचा दा तुरुंगवास किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड या कायद्यामुळे काय बदल होणार आहेत तर स्थानिक कायद्याला बांधील नसलेल्या अधिकाऱ्यांना नेमणार कायद्यानुसार अटक झालेल्या व्यक्तींवरील सर्व कारवाई चीन सरकारकडे हस्तांतरित करणं शक्य होणार स्थानिक प्रशासन गुन्ह्याची प्रकरणे चीनकडे वर्ग करू शकणार हाँगकाँगमध्ये वास्तव्यास नसलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांनाही हा कायदा लागू होणार आहे विना वॉरंट घरांची झडती घेणे पुरावे गोळा करणे फोन टॅप करणे हेरगिरी करणे सोशल मीडियावर माहिती काढून टाकणे असे अधिकार पोलिसांना मिळणार आहेत विदेशी कंपन्यांवर सुद्धा विशेष लक्ष या कायद्यानुसार ठेवता येणं आता शक्य होणार आहे अशा पद्धतीचा हा कायदा याच्या तरतुदी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढील महत्वाची घटना ती म्हणजे साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे रत्नाकर मतकरींना पंशीकर पुरस्कार जाहीर झालेला आहे राज्य सरकार मार्फत देण्यात येणारा हा पुरस्कार नटवर्य प्रभाकर पंशिकर, रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यंदा दोन हजार वीस चा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक नाटककार आस्वादक दिवंगत रत्नाकर मतकरी यांना जाहीर झालेला आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मान चिन्ह सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून रत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती करोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू झालं आणि याच दरम्यान मतकरी यांचे आकस्मिक निधन झाले त्यामुळे हा पुरस्कार मरणोत्तर त्यांना आता जाहीर करण्यात आलेला आहे पुढील महत्वाची घटना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून जागतिक युद्धबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे हा ठराव दहशतवाद्यांना लागू असणार नाही सुरक्षा परिषदेत असलेल्या पंधरा सदस्यांनी हा ठराव मांडला होता फ्रान्स आणि ट्युनिशिया यांनी हा मसुदा तयार केलेला आहे यानुसार सर्व देशांकडून सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या सशस्त्र कारवायांना तातडीने बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अल कायदा आय एस अल नुसरा फ्रंट आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गटांवरील कारवायांना वगळण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे मुंबई हॉकी संघटनेचे स्वतंत्र स्थान संपुष्टात आलेले आहे हॉकी इंडियाच्या निर्णयानुसार आता एक जुलैपासून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातून केवळ हॉकी महाराष्ट्र ही एकमेव संघटना विदर्भ आणि मुंबईचे खेळाडू ही आता हॉकी महाराष्ट्राकडूनच खेळणार आहेत एक राज्य एक हॉकी संघटना हॉकी इंडियाने जानेवारी पासून सर्व संलग्न संघटनांना एक राज्य एक संघटना या तत्वाचा अवलंब करण्याचे आदेश दिले होते एक जुलै दोन हजार पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पुढील महत्वाची घटना महान क्रिकेटपटू विक्स वेस्ट इंडिजचे हे महान क्रिकेटपटू यांचं नुकतंच निधन झालेलं आहे क्रिकेटमधील तीन डब्ल्यू म्हणजे फ्रँक ऑरेल क्लाइड वॉलकॉट आणि एव्हर्टन विक्स यापैकी विक्स हे एक होत उत्कृष्ट क्रिकेटपटू असण्याबरोबरच ते प्रशिक्षक होते क्रिकेट विश्लेषक होते संघ व्यवस्थापक होते सामना अधिकारी व आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सुद्धा समाविष्ट झालेले क्रिकेटपटू असा त्यांचा लौकिक आहे माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांचा जन्मशताब्दी वर्ष सोहळा आता सुरू झालेला आहे त्यांच्या कामगिरीवर प्रधानमंत्री काळातील घटनांवर आधारित हा फ्लायन हे विनय सेतापती लिखित पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे पेंग्विन प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित झालंय याचा याच पुस्तकाचा मराठी अनुवाद रोहन प्रकाशनतर्फे नरसिंहावलोकन या नावाने प्रकाशित होणार आहे पुढील महत्वाची घटना बोटामधील रक्ताचा नमुना घेऊन प्रतिबिंड चाचणी करण्याची नवीन पद्धत आता ब्रिटननं विकसित केलेली आहे ऑक्सफर्ड विद्यापीठातील हा एक संयुक्त प्रकल्प आहे युके रॅपिड टेस्ट कॉन्झॉर्टियम या पथकाचं हे संशोधन आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबरच अँबिंगडन हेल्थ या प्रमुख संस्थेबरोबरच ब्रिटनमधील रोग निदान संस्थांचा या संशोधन कार्यामध्ये सहभाग होता ABC 19 लॅटरल फ्लो असे परिभाषिक नाव असलेली चाचणी सामूहिक निदानासाठी आता उपलब्ध होऊ शकेल निदान कसे होणार विषाणूचा भाग असलेल्या प्रथिनाच्या निमुळत्या पूर्ण भागाचा वापर करण्यात आलेला आहे त्याद्वारे रक्तप्रवाह पुढे जात असताना वाय आकाराचे इम्युनोग्लोबिन हेरण्याचा प्रयत्न केला जातो अहवाल पॉझिटिव्ह असल्यास वीस मिनिटांनी किटवर दोन गुलाबी रेषा उमटणार चाचणीचं महत्व काय आहे चा तर, दे चा चा या चाचणीमुळे व्यक्तीच्या प्रतिकार क्षमतेची पातळी कळू शकेल कोरोनासाठी दरवर्षी लस टोचून घेण्याची गरज पडली तर सामूहिक प्रतिपिंड चाचण्या उपयुक्त ठरतील त्यातून लसीसाठी प्रतिपिंड निर्मितीला कसा प्रतिसाद मिळू शकतो हे आपल्याला कळू शकेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै दोन हजार वीस या महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी जाणून घेतलेल्या आहेत जुलै दोन हजार वीस मधीलच इतर काही महत्वाच्या घडामोडींवरती आधारित दुसरा जो काही भाग आहे तो मी लवकरच चॅनलवरती पोस्ट करणार आहे तोही तुम्ही आवर्जून बघा आपण आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट्स करा इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी नियमितपणानं पाहत रहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरु धन्यवाद